जिल्ह्यातील बारा पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडी आज पार पडल्या बहुतेक ठिकाणी निवड प्रक्रिया बिनविरोध झाली राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना महाआघाडीचा फॉर्म्युला काही ठिकाणच्या पंचायत समितीमध्ये सुद्धा करण्यात आला आहे राधानगरी पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सौ दीपाली पाटील तर उपसभापतीपदी काँग्रेसचे उत्तम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना जनता दल यांच्यातील समजोत्यानुसार सभापती दिलीप कांबळे आणि उपसभापती रवीश पाटील यांनी राजीनामा दिल्यानं या जागा रिक्त होत्या त्यातून या दोघांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली निवडीनंतर सभापती दीपाली पाटील यांचा आणि उपसभापती उत्तम पाटील यांचा सत्कार झाला ही निवड काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्यातील समझोत्यानुसार सहा महिन्यांसाठी असणार आहे शिरोळ पंचायत समितीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी महाविकास आघाडीची सत्ता आहे आज दुपारी दोन वाजता पंचायत समितीच्या सभागृहात तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली नूतन निवडी पार पडल्या सभापतीपदी काँग्रेसच्या मिनाद जमादार आणि उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे मल्लू खोत यांची एकमतानं निवड झाली शिरोळ तालुक्यातील आरोग्य पिण्याचे पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचं नूतन सभापती जमादार आणि उपसभापती खोत यांनी सांगितलं निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली शाहूवाडी पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून राखीव होत शाहूवाडी पंचायत समितीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे नव्या आरक्षणामुळे या पदावर बांबवडे गटातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या सौ सुनीता पारळे यांची सभापती पदासाठी तर उपसभापतीपदी शिवसेनेचे विजय खोत यांची बिनविरोध निवड झाली त्यांचा सत्कार माजी आमदार सत्यजित पाटील मानसिंग गायकवाड उदय साखरचे संचालक रणवीर गायक पाड यांच्या हस्ते करण्यात आला